महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गाव हे कोरोना संसर्गाच्या महामारी देखील एक आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रासमोर आला आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज ग्रामपंचायत दक्षता समिती काम करत आहे. तसेच वेळोवेळी अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे आजतागायत अकलूज हे गाव कोरोनापासून मुक्त आहे. अकलूज ग्राम दक्षता समितीच्या नियोजनाला उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, सरपंच मुंगसकर, ग्रामसेवक मोहिते आणि प्रशासनाने अकलूज शहराला कोरोनामुक्त ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी संकल्प जाधव यांनी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं. सर्वांच्या सहकार्यामुळे आणि प्रयत्नामुळे अकलूज हे गाव कोरोनामुक्त आहे. लोकांच्या सहकार्यामुळे अकलूज गाव कोरोनामुक्त ठेवण्यात अकलूजकरांना यश मिळालं आहे. मी डॉक्टर संकल्प जाधव, मेडिकल ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर, चौथा मार्च, जिल्हा सोलापूर. आम्ही अकलूज आणि आमच्या जेवढा आमचा पीएससीचा एरिया आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा एरिया आहे, त्या प्रत्येक गावात सर्वे करतो रोज. त्यात आमचे कर्मचारी आहेत, आशा वर्कर्स आहेत, आमच्या अंगणवाडी सेविका आहेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांचे काही सदस्य, त्यांचे काही ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यांच्या थ्रू आपण पण प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये 50 घरं वाटून दिले आहेत. त्या 50 घरांचा सर्वे आपल्याकडून होतो. त्या सर्वेमध्ये आपण त्या घरांचा नंबर, त्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या मागतो, त्यांचं वय मागतो, त्यांना काही त्रास आहे का विचारतो, सर्दी खोकला ताप आहे का, ते सगळं विचारतो. तर त्या कुटुंबात कोणी मागील 15 दिवसात कोणी व्यक्ती बाहेरून आलेली आहे का, बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून आलेली आहे का हे विचारतो. आणि त्याच कुटुंबात कोणाला काही गंभीर आजार वगैरे आहे का, म्हणजे तुमचा त्रास आहे, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला जवळचा त्रास आहे, कोणाला कॅन्सर आहे, खरंच तिला दिवस वगैरे दिले जाते, तो तिकडं काही टेस्ट वगैरे त्यांना विचारण्यासाठी माहिती घेऊ आणि तिच्या रजिस्टरमध्ये नोंद करतो. जर एखादी व्यक्ती आपल्याला त्यावेळी आजारी आढळली तर ती तिला आपण त्या ठिकाणी उपचार देतो. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकलूज.